कोणते एपिसोड झाले जवळपास 8 महिने आणि 4 महिन्यात आम्ही एक फर्स्ट इयर सेलिब्रेट करू. तुम्ही एवढा वेळ एकत्र असता म्हटल्यावर खूप ओळखत असाल एकमेकाला, तर मला तुम्हाला काही विचारायचे आहेत क्वेश्चन्स. आता जरा विचारून बघूया किती ओळखते. तुमच्या दोघांमध्ये ना सेटर्स कोण आहे ते तुम्ही सांगू शकता. ओके, पहिला प्रश्न आहे मुडी कोण आहे सेटवर. मुडी कोण आहे? ऐश्वर्या दाई. ताई जेव्हा हा व्हिडिओ बघतील तेव्हा विचारतील काय रिझन आहे मुडी असण्यात. ती चिडत कधीच नाही, पण तिचं एक असतं बस, आता कंटाळा आला मूड असतो. कधी कधी चला हजीन करूया मूड असतो, कधी कधी भूक लागली मूड असतो, कधी कधी खूप हसायचं असतं तिला, कधी कधी खूप गरम होतं तिला. तिचे वेगवेगळे आम्ही व्हर्जन्स पाहिले म्हणून ती मुडी. सेटवर जास्त झोपाळू व्यक्ती कोण आहे? आय थिंक मी. मला वाटायचं मी. मला एका सीनचा गॅप जरी मिळाला मी इमिडिएटली झोपते. म्हणजे मला माहिती असलं की आता मला गॅप आहे तर मला ऑलरेडी झोपायला लागते. तर माहिती असेल सीन आहे तर मला झोप कदाचित नाही येणार. सो मी इतकी मेंटली झोपते कारण जेव्हा मी सकाळी लवकर उठते त्यामुळे माझं सकाळीच ठरलेलं असतं की दुपारी झोपायचं आहे. सो 40 मिनिटांचा ब्रेक जरी असला तरी एक सुरुवातीच्या 10 मिनिटात मी खाऊन घेते आणि अर्धा तास झोपते. सो आपण हा म्हणतो हा पण असं पाहिजे. एवढा वेळ मिळतो झोप मध्ये एक असा मध्ये पिरियड होता की माझे दिवसात ना 2 किंवा 3 सीन असायचे आणि एक सीन सकाळी आणि एक सीन संध्याकाळी किंवा दुपारी असं असायचं. तर मधल्या वेळात काय करायचं तर झोपायचं. बरं, सेटवर कामापेक्षा जास्त टाइमपास करण्यात कोणाला इंटरेस्ट असतो? त्याला असतो कारण आम्ही रील्स खूप करतो. कामापेक्षा जास्त असं नाही होत कधीच. हां, तेवढंच रील्स पण करायचं आम्हाला. डायलॉग जास्त फंबल कोण मारत? खूप वेळा झालंय असं का पहिले व्हायचं? काय पहिले व्हायचं नाही होत, खूप वेळा होत आणि त्याच्या मागे खूप वेगवेगळी कारण असतात. समोरून हसत वगैरे माहिती असते की आता फंबल होणार आहे. ती आधी असायला लागते. लावतो आम्ही बेट्स लावतो असिस्टंट डिरेक्टर्स बरोबर, आता होणार की 100 रुपयाची की आता करतोय फंबल. 1-2 सेकंद आधी आम्हाला एक मला पॉवरच आहे ना, मला कळतं. बरं, सेटवर जास्त प्रँक कोण करतं एकमेकांवर? डिरेक्टर JP सर. प्रँक सांगू शकाल की कुठेतरी एक फुटलेलं स्क्रॅच गार्ड सापडलं. जवळपास 1 महिना असं त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी प्रत्येकाच्या फोनवर लावून असा फोन उलटा ठेवायचा जमीन आहे, किसका फोन गिराय. मग आपण सरळ केला की फुटलेला स्क्रॅच गार्ड असं. त्यांनी मला तर 2 मायनर अटॅक्स येऊन गेलेत. एक तर मला वाटतं आणि अशा ज्यांच्याकडे आयफोन आहे 4 वेळा गेले त्यांनी ती आणि 3-4 वेळा ती फसली आहे. JP सर ते कॉन्स्टंटली ऑन असतात की आत्ता काय प्रँक करूया. ओके, फोनवर सतत कोण असतं? केनी आणि हा फोनवर तितिक्षा आणि प्रशांत. दिवसभर सतत फोन हातात तितिक्षा आणि हा असतो. एक तर असते प्रशांत, ऐश्वर्या दाई, सगळेच असतात हल्ली, सगळेच असतात. राहुल मेंदळे एक अशी व्यक्ती आहे तो जेन्युअनली त्याचा फोन हातात नसतो, तो झाडांकडे बघत असतो. हां, म्हणजे तो आम्ही असं बाहेर बसलो ना, तो असा बाहेर असा बघत असतो. त्याला असं काही फोन हवा हातात असं नाही. म्हणजे आय रिअली अप्रिशिएट दॅट. रूममध्ये पडलेला असतो. कोण असतपेक्षा कोण नाही असं विचार नाही, तर मग कितीतरी नावं घ्यावी लागतं. बरं, सेटवर कोणाची दादागिरी जास्त चालते? दादागिरी कोण दादागिरी ऐश्वर्या दाई? हां, बहनगिरी चालेल का? बहनगिरी एखादा किस्सा ऐकव ना. ती घाबरवू शकते समोरच्याला, ती मस्करीच्या मूडमध्ये असते. हे काय आहे, कोणी ठेवलं आहे असं केलं तरी ऐश्वर्या नारकड ओरडली ना, तर त्यामुळे समोरचा थोडासा हलतो. तर त्याच्यामुळे ती अशी मध्येच कधीतरी तिच्या मूड म्हटलं मुडी आहे असं मूडप्रमाणे मध्येच थोडा तरी काहीतरी बोलते. तुझे पण जास्त सीन असतात ताईंसोबत, सो त्यांनी कधी असं प्रँक वगैरे केलंय? प्रँक असं नाही केलं. खूप छळतात ना सीन करताना, आम्ही बघितलंय बऱ्याच वेळा.
छळत छळत असं नाही करत ती, खरं तर तिच्या बरोबर हा फक्त तिचा एक प्रॉब्लेम आहे की ती हसायला लागली एखादं काही झालं आणि ती हसायला लागली तर ती थांबतच नाही, मग सीन थांबवायला लागतो. सो आणि मग सीन थांबतो वगैरे जाते सांगायला, थांब आधी मला सांगून येऊ दे काय झालं असं. कुल सेटवर कोणाला कोण कोणाला जास्त पिडतं, त्रास द्यायला बकरा कोण आहे सेटवरचा, तुमचं सगळ्यांचं एकत्र असं कोणी बकरा ठरलेलं आहे की मिळून याला त्रास द्यायचा? सगळेच आम्ही एकमेकांना खरं तर देत असतो मध्ये आधी त्रास, असं कोणी एक नाही नाही एक नाही सगळेच सगळ्यांना पिड बदलत असतात. ओके बरं, फावल्या वेळात तुम्ही काय करता? मी रीड करते बुक आणि रील्स बनवते. मी झोपतो, वाचतो किंवा बाकी साईटवरती खूप लोक असतात गप्पा मारतो. शेवटचा प्रश्न असा आहे की आता एवढे दिवस तुम्ही एकत्र आहात, सो शूटिंग दरम्यानचा असा एखादा किस्सा जो आठवल्यावर तुम्हाला प्रचंड हसू येतं, हसू फुटतं, की तुम्ही कधीही रँडमली कधीही तो आठवला तरी हा किस्सा कायम लक्षात राहतो असा एखादा किस्सा? एक सांग मला सांगण्यासारखे आठवत नाही, म्हणजे किस्से खूप आहेत बेसिकली पण सांगण्यासारखे आठवत नाही आहेत. बरं, असं पण भरूच बरंच काय काय घडलंय, आठवा आठवा थोडंसं फनी. सुरुवातीच्या सीन्समध्ये जसं यांनी सांगितलं की मी फंबल करतो, सुरुवातीच्या एका सीनमध्ये नेत्रा एका पडद्यामागे लपून बसलेली असते आणि रुपाली रूममध्ये येते आणि मला तिला सांगायचं नसतं की नेत्रा इथे आहे, तर मी ती नेत्रा जिथे लपून बसली आहे तिथे अचानक समोर येतो आणि समोर येऊन मला पटकन म्हणायचं होतं की आई काय हवं आहे तुला, तर ती जागा खूप कमी होती आणि मला ते टाईम अचीव करायचं होतं, तर ती मी टाईम अचीव करून तिथे पोचलो पण आई काय हवं आहे तुला च्या ऐवजी आयो यो एवढंच बोललो मी. आणि त्याच्यानंतर अर्धा तास थांबलो होतो शूटिंग, पण असे खूप होत असतात आयो यो माय गॉड बापरे. तुमच्या शॉट झालं तर मी पडद्याच्या मागे होते, थँक गॉड मी पडद्याच्या मागे होते. तुला आठवतोय का असं एखादा की आठव ना एक छान? हो मला खरंच असं काय आठवत नाही आता, सोबतचा असेल किंवा नाही, खरंच आत्ता असं काही आठवत नाही आहे. लेटेस्ट किस्सा घडलेला असा काही जो हसू येतो काय सांगण्यासारखं असतो तर मी खरंच थोडं मॉडिफाय करून नाही सांगू शकत. फाल्गुनीचे जे सीन असतात ना, एकतर काय होतं ती नॉन महाराष्ट्रीयन आहे, नॉन मराठी आहे, गुजराती आहे, तिला जेव्हा खूप बोलायचं असतं सीनमध्ये तेव्हा आम्ही सगळे असा जीव मुठीत घेऊन ऐकत असतो तिचं बोलणं, कारण ती कधी काय बोलेल, कारण ती तिचं कॅरेक्टर पण असं आहे की ती मिक्स मराठी गुजराती तोडकंमोडकं मराठी असं बोलत असतं, त्या तोडक्यामोडक्या मराठीमध्ये ती काही बोलू शकते, तर आम्ही सगळे असे जीव मुठीत धरून असतो की ताई तुम्ही सगळं बोला फक्त हसायला येईल असं काही बोलू नका. एक सीन असा होता जिथे ती तुला ऐकवते ऐश्वर्या बोलायचं होतं, पण एक प्रॉपर 5-6 लाईन होत्या, हिला ह्याला सुनवते ती पहिल्यांदा चिडून आणि पहिलं वाक्य गेलं म्हटलं हा जमतंय जमतंय आणि मला फुल इमोशनल तिच्याकडे बघायचं होतं, दुसरं गेलं तिसरं गेलं आणि लास्ट वाक्यात तिने जवळपास 4 भाषा एकत्र केल्या, तुम्ही मेरे पतीस आहे आणि मध्ये गुज्जू काहीतरी नाही बोल शकत असं काहीतरी गेलं, माझ्याने नाही सहन झालं ते असं ती एक असं बऱ्याचदा करते आणि बिंदास तीच 3 भाषा एकत्र करते अनअपोलॉजेटिकली. धमाल किस्से मला ऐकायला मिळाले या सेगमेंटच्या निमित्ताने आणि आय होप तुम्हाला पण मजा आली असेल हे सेगमेंट. सो आता मला आणखीन बरेच किस्से जाणून घ्यायचे, पुढच्या वेळेला येईन तेव्हा आणखीन काहीतरी वेगळे प्रश्न डिसाईड करून येईन. झालेले असतील किस्से. थँक्यू सो मच आणि मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू.